नमस्कार, मी अश्विनी डिके। आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण स्वीट कॉर्नचे पॅटीस किंवा कबाब काही म्हणता येईल ते कसं करायचं ते बघणार आहोत। पहिल्यांदा त्याचं साहित्य बघून घेऊया। स्वीट कॉर्न पॅटीस साठी आपण पहिल्यांदा स्वीट कॉर्नचे दाणे 2 वाट्या होते ते मी लहान कुकर मध्ये 1 शिट्टी करून वाफवून घेतलेले आहेत। पूर्णपणे शिजलेले नाही आहेत, जरासे अर्धवट शिजलेले आहेत। त्यात घालायला 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, सालं काढून घेतली आहेत। आता आपण त्यांना ते स्मॅश करणार। बाकी हे आलं लसूण पेस्ट आहे, हिरव्या मिरचीचा ठेचा, खूप सारी कोथिंबीर आहे, जिरे पूड 1 चमचा, 1 चमचा धने पूड, 1/2 चमचा गरम मसाला आहे। गरम मसाला म्हणजे लवंग, मिरी आणि दालचिनी याचा 1 समप्रमाणात बारीक केलेली पूड। आणि हा चाट मसाला आहे 1/2 चमचा। बाइंडिंग साठी म्हणून हे ब्रेडचे मी 3 पीस घेतलेले आहेत, ते मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तर पहिल्यांदा आता आपण मिक्सरमध्ये हे बारीक करून घेऊ, मग कॉर्न जे आपण अर्धवट शिजवून घेतलेले आहेत ते पण मिक्सरमध्ये अर्धवट अर्धबोबडे बारीक करून घ्यायचे, पार त्याची पेस्ट नाही करायची। तर आता आपण ते सगळं करायला लागूया। हा ब्रेडचा चुरा केलाय बघा, ब्रेडचे स्लाइस आपण मिक्सरमध्ये टाकले होते, 3 स्लाइस होते, छान बारीक रव्यासारखे झालेत ते, कोरडी पावडर। आता मक्याचे दाणे आपण अर्धवट करून घेणार आहे, दोन याच्यात मला ते करायला लागतील भांडं लहान असल्यामुळे। हे तुम्ही पाहू शकता एकदम आपण त्याची पेस्ट केलेलं नाही आहे, अर्धवट जाड अर्ध बोबडं आपण ते बारीक केलेलं आहे। उकडलेला बटाटा आहे तो आता मी हाताने कुस्करून घेणार आहे, फार बारीक स्मॅश केलं तर तो सैल होईल सगळा गोळा आपला, त्यामुळे नुसता हातानेच असं कुस्करून घ्यायचंय। बटाटे मी हाताने कुस्करून घेतलेले आहेत, ते पण आपण या ह्याच्यात घालतोय। ब्रेडचा चुरा आहे, कॉर्न बारीक केलेले आहेत आणि बटाटा। आता त्याच्यामध्ये आपण एक एक सगळं साहित्य घालूया। ही पुदिन्याची वाटून ठेवलेली चटणी आहे, पुदिना, त्यात हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि लिंबाचा रस असा आहे। असं आपण फ्रीजमध्ये करून ठेवू शकतो, पाहिजे तेव्हा ते वापरता येतं। पुदिन्याचा वास याला छान वाटतो। 1 चमचाभर मी ती चटणी त्याच्यात घालतीये। बाकी आता ही हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली, 2 ते 3 मिरच्या असतील। आलं लसूण पेस्ट घरीच बारीक केलेली आहे। जिऱ्याची पूड, धने पूड घालतीये। गरम मसाला अगदीच थोडा, 1 चिमूटभर फक्त वास येण्यापुरता। चाट मसाला घालतीये, त्याने त्याला चव छान येते। कोथिंबीर घालती आता, चवीनुसार मीठ घालायचंय। त्या पुदिन्याच्या चटणीतही थोडं मीठ होतं, त्या अंदाजानेच मीठ घालायचं। गोळा मळल्यावर चव घेऊन बघायची, कमी वाटलं तर वाढवायचं मीठ। आणि आता 1 चमचा लिंबाचा रस त्याच्यावर घालायचाय आणि मग सगळा गोळा आपण मळून तयार करूया। आपला भिजवून गोळा तयार झालेला आहे, गोळा भिजवलेला आहे। त्याचे असे छोटे छोटे कबाब म्हणा, टिक्की म्हणा, पॅटीस, काही आपल्याला हवं ते नाव आपण बोलू शकतो। आता ते भाजलेला रवा जो आहे त्याच्यावरती दाबून आपण शॅलो फ्राय करणार आहोत। अशी आपण टिक्की बनवून घेतोय या जाडीची, रव्यामध्ये ती थोडीशी अशी दाबून घ्यायची। असं करून मी सगळं आता तयार करून घेणार आहे आणि मग नंतर आपण तेल तापायला ठेवलेलं आहे फ्राय पॅनमध्ये थोडंसं, कारण डीप फ्राय करायचं नाही आपल्याला।
मग नंतर त्याच्यामध्ये आपण ते शॅलो फ्राय करून घेऊया सगळे पॅटीस. आपण हे गोळे करताना त्याला जो रवा लावतोय तो रवा भाजलेला रवा घेतलाय मी, कच्चा रवा घेतला नाही, नाहीतर तो जास्त कचकचीत लागतो. शॅलो फ्राय करताना अर्थात तो थोडासा फ्राय होतोच तेलाबरोबर, पण तरी मी तो अर्धवट भाजलेला रवा, रवा मी आणला की भाजून ठेवते तसा तो रवा आहे. हे बाइंडिंग आपण हे जे पिठाचा गोळा केलाय कॉर्नचा पॅटीस करण्याचा, कटलेट करण्याचा, हा जो गोळा आहे तो काही वेळेस सैल झाल्यासारखा वाटतो. म्हणजे काय, कॉर्नला कधीतरी पाणी सुटतं जास्त वाटताना, तसं काही झालं गोळे होत नाहीत वाटलं तर लगेच घाबरून जायचं नाही. त्याच्यामध्ये 2-3 चमचे तांदुळाची पिठी घालून तो गोळा मळायचा, बरोबर सगळे वडे छान व्हायला लागतात, गोळे चांगले बनतात. पॅनमध्ये थोडस तेल खाली घातलेलं आहे, त्याच्यावर आता आपण शॅलो फ्राय करायला हे पॅटीस ठेवूया. एका बाजूनी थोडस फ्राय करून झालंय, आता आपण ते उलटून घेऊया दुसरी बाजू. हे बघा आपले छान फ्राय झालेले आहेत, आपण डीप फ्राय केलेलं नाहीये, खालतीच जरास तेल आहे ते आता मी काढून घेते आणि मग पुढचे आपण ठेवूया त्याच्यात. हे बघा तांबूस रंगावर मस्त खमंग झालेले आहेत क्रिस्पी. आपले आता हे कॉर्न पॅटीस तयार झालेले आहेत, किती सुंदर दिसतात बघा, खमंग छान क्रिस्पी झालेले आहेत. त्याच्याबरोबर खाण्यासाठी चिंचेची गोड चटणी फार छान लागते. चिंचेच्या गोड चटणीचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहेच आहे, तोही तुम्ही पाहू शकता. कॉर्न पॅटीसचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, म्हणजे मी वेळोवेळी जे नवीन नोटिफिकेशन पाठवीन ती तुमच्यापर्यंत लगेच येऊन पोचतील. आता परत एखाद्या नवीन चांगल्या अशाच रेसिपीसह परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद.